श्री राधे।
तुझे चरणीचा ही सुद्धा गंगा आहे, ही ही भगवंतापासूनच आली, पण चरणापासून नाही, मुखातून आलेली आहे. श्रीमद भागवत असेल, श्रीमद भगवत गीता असेल, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता इये ग्रंथ. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली वर्णन करतात, अरे याचा वक्ता सामान्य नाहीये, भगवान श्री कृष्ण. नात भागवता मध्ये वर्णन आहे, नात महाराज म्हणतात, गोपिकांचे अत्यंत प्रेम स्वमुखे सांगे पुरुषोत्तम, उद्धवाचे भाग्य उत्तम, आवडीचे वर्म देव सांगे. श्रीमद भागवत म्हणजे एक सामान्य कथा नाहीये, भगवान कृष्णांच्या हृदयातलं वर्म ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाला म्हणतात भागवत. श्रीमद भागवत म्हणजे भगवान परमात्म्याचं हृदय आहे, हृदय जे हृदय खोलून ठेवलंय उद्धवासमोर. आणि वर्णन असे गुह्य, गुह्य म्हणजे अगदी आपल्या भाषेत सिक्रेट, माणूस सिक्रेट गोष्टी परक्याला सांगत नाही, त्याला सांगत जवळच्या माणसाला, बाबा तू जवळचा आहे म्हणून तुला हे गुह्य सांगते. मग तसंच आहे की गीता आणि भागवत हे दोन्हीही ग्रंथ भगवंताने ज्यांना सांगितले ते देवाच्या हृदयाजवळची माणसं. अर्जुनावर किती प्रेम महाराज, काय त्या प्रेमाचं वर्णन आहे, ज्ञानोबरांनीच करावं. ऐका नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम पार्थाचे. देवाला वेड लागलं होतं अर्जुनाचं, वेड. अर्जुनाने देवाचं भजन करावं नवल नाही, अर्जुनाने देवाची आठवण काढावी नवल नाही, देवाने अर्जुनाचे घोडे धुवावे त्यांचा खरारा करावा नवल नाही. आणि अशा व्यक्तीला सांगताना देव काही पण नाही सांगणार, मनातलं सांगेल. जे न सांगे पिता वसुदेवास, जे न सांगे माता देवनसी, जे न सांगे बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी देतस. गीता सांगितली जवळच्या माणसाला, आणि भागवत उद्धव तर महाराज जवळचे आहेत, मित्र आहेत. मथुरेमध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा गेले, देवाला सगळ्यात जवळचा जो कोण असेल, सुरत भाऊ पण आहे, ज्ञानी आहे, बृहस्पतींचा शिष्य आहे, आणि भगवंताच्या निकट आहे, मित्र सुद्धा आहे, घनिष्ठ मित्रता आहे दोघांची. म्हणून दोन्हीही जवळच्या व्यक्तींना जे गुह्य देवाने सांगितलं ते गुह्य जर काय ऐकायचं असेल तर ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि गीता. सहज माणूस, मोठा माणूस बोलायला लागला की त्याचं मत ऐकतो. ऐकतो की नाही एखादा मोठा माणूस काय बोलतोय बाबा माणूस, तर जगातल्या सगळ्यात मोठ्या माणसाने बोललेला हा ग्रंथ आहे, तो ऐकलाच पाहिजे. आम्ही सांगत असतो महाराष्ट्रात जन्माला आलेल्याने गीता, ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायणचा गाथा हे वाचल्याशिवाय, याचं पारायण केल्याशिवाय मरण्याचा सुद्धा अधिकार नाही, आणि तसा जर गेला तर त्याला माणूस म्हणण्याचा अधिकार नाही. प्रवचनातून एक वाक्य सांगत असते, एखादा मनुष्य महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्ञानेश्वरीशी ओळख झाली नाही, एखादा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला गाथा माहित नाही, एखादा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला गीता माहित नाही, महाराष्ट्रात जन्माला आला रामाचं भजन नाही, भारतात जन्माला आला पवित्र गळ्यात तुळशीची माळ नाही, त्या जीवनात परमार्थ नाही, या व्यक्तीची दशा कशी आहे नीट ऐका. अमृताची विहीर आहे, विहीर कसली आहे, अमृताची, आणि त्याच्यामध्ये एक माणूस पडला, पडल्यानंतर तो इतका
असा झाला की घाबरला त्यांनी नाक तोंड डोळे सगळं बंद करून घेतलं. येतंय का लक्षात? अमृताच्या विहिरीत पडला आणि नाक तोंड डोळे काय केले? बंद. विहिरीत कशाच्या आहे? अमृताच्या. नसते बंद केले तरी जगला असता, कारण अमृत येते. काल आपण ऐकलं, अमृत जे अमर करत मरू देत. अमृताच्या विहिरीत राहून याला लाभ नाही. नाक तोंड डोळे बंद केले, आपलं तसंच आहे. आपण अफगाणिस्तानला जन्माला आलो नाहीये, आपण पाकिस्तानला जन्माला आलो नाही, आपण काहीही खाणाऱ्यांच्या चीनच्या देशात जन्माला आलो नाही. भगवान श्री कृष्णांची अद्भुत कृपा आहे, आपण भारतासारख्या पवित्र आणि अभिमान धारण करणाऱ्या देशात जन्माला. सार्थ अभिमान असावा की मी भारतीय आहे. एका बापाला जो दोन मुलं असतील, दोघांचंही एखाद्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर बाप दोघांची योग्यता बघत असतो. हा मोठा आहे, याला काही येत नाही, हा काही चांगले मार्क्स पाडणार नाही, याला बरेच सामान्य शाळेत टाकून देऊ. पण एखाद्याची बुद्धिमत्ता कळाली, हा काहीतरी करू शकतो, त्याच्यासाठी बापाचं नियोजनही चांगलं असतं. चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये टाकू, हा काहीतरी माझं नाव काढेल. जगाच्या बापाची ही सगळी लेकरं आहे, आणि जगातली सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी भारत देश आहे. आणि भगवान परमात्म्याने आपल्या सगळ्या लेकरांना कोणत्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन दिलाय? भारतासारख्या. आपल्याकडून अपेक्षा आहे ना, ही लेकरं काहीतरी करतील, माझं नाव मोठं करतील, ही अपेक्षा आहे त्या बापाला आपल्याकडून. आणि भारतात येऊनही जर लेकरं काही करत नसतील तर त्याला नक्की खंत वाटेल. म्हणून हे या ग्रंथांची परिचय, या ग्रंथांची ओळख, या ग्रंथांचं अध्ययन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. श्रीमद भागवत ऐकलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. काही लोकांना जर म्हटलं त्यांना कथा आहे, ऐकता का, येता का? सहज काही लोक म्हणतात, नाही आमची ऐकून झाली आहे. काय म्हणतात? ऐकून झाली आहे. ऐकून होत असते का हो कधी? कथा ऐकायची म्हणजे काय? माहिती करून घ्यायची म्हणून निसते ऐकायची नाही, ऐकत राहायची आहे, ऐकत राहायची आहे. किती दिवस? मरेपर्यंत, मरेपर्यंत ऐकायचे. असं काय? याच कारण सांगून जातील मग पुढचा विषय. आपण सगळे विसरभुळे आहोत. आपण कशा आहोत? संसाराच्या बाबतीत नाही बरं का, संसार अगदी सगळा आठवतो आपल्याला, पण देव विसरल्याशिवाय राहत नाही. आपण 7 दिवस इतके रंगून जाऊ, काही असतील पोटामध्ये खूप रंगून जातील, घरी गेल्यानंतर देव कोण मी कोण ते पाहू नंतर, त्याचा आमचा काही संबंध? आठवण करून द्यावी लागते. अहो जरा हरिपाठाची वेळ झाली, जरा देवाचं नाव घ्या. तात्पर्य विसर पडतो माणसाला देवाचा, नक्कीच पडतो. संसाराचा नाही पण देवाचा पडतो. तो विसर पडू नये, वारंवार त्याची आठवण राहावी, याच्याकरता वारंवार कथा आहे. एक मनुष्य होता, अतिशय विसराळू होता, पण पत्नीला माहित होत आपले पती विसराळू आहे. त्या दिवशी तिने पतीला काम सांगितलं, म्हटले हे बघा तुम्ही ऑफिसला चालले, येताना ज्वेलरच्या इथं माझा सोन्याचा हार आहे, तेवढा येताना घेऊन या. तिला माहित होत हे विसराळू आहे. मग तिने काय केलं? तिने हात रुमालावर, त्यांच्याकडे जो हात रुमाल होता त्याच्यावरती लिहून दिलं, येताना हार घेऊन यायचा आहे. पती कामावरती गेले, जाताना हो बोलले, रस्त्यानेच विसरले, पोहोचले आणि सहज रुमाल बाहेर काढला, लगेच वाचलं जाताना हार घेऊन जायचा आहे, परत आठवलं. परत कामाला लागले, परत विसरले. पण कामामध्ये थोडा घाम आला, पुसताना पुन्हा बघितलं की अरे हार न्यायचा आहे. पुन्हा कामाला लागले, पुन्हा विसरले, पुन्हा रुमाल काढला, पुन्हा लक्षात आलं. पुन्हा जेवण करताना विसरून गेले, पण जेवण झाल्यावर हात पुसायला रुमाल काढला, परत लक्षात आलं हार घेऊन जायचा आहे. पुन्हा विसरले, पुन्हा ड्युटीहून घरी जाताना रुमाल काढला, पुन्हा वाचलं हार न्यायचा आहे. बरोबर पत्नीने अशी युक्ती केली की शेवटपर्यंत आठवण राहील, हार घरी आला. लक्षात आलं का मला का सांगायचंय? आपणही ड्युटीवर आलोय, ड्युटीहून घरी जाईपर्यंत लक्षात राहायला पाहिजे की
भगवान परमात्म्याचं विस्मरण होऊ नये याच्या करता हा रुमाल म्हणजे ग्रंथ आहे. हे वाङ्मय आहे, हे वाचलंच पाहिजे. हे वाङ्मय आपल्याला वारंवार आठवण देतो, बाबा तू कशाला आलाय आणि तुला काय करायचंय, तुला काय घेऊन जायचंय, विसर पडू नये म्हणून ग्रंथ आहे. म्हणून याचं श्रवण वारंवार करा. मुहूर हो भूमी भाविका म्हटलंय, मुहूर मुहूर अनेक वेळा वारंवार वारंवार ऐका, ऐकलंच पाहिजे. कान भरवणी ऐकिन तुझी कीर्ती, ही म्हणजे विश्रांती दे. हे कष्ट नाही, ही विश्रांती आहे. ऐकणं काय आहे, कष्ट नाही, विश्रांती. म्हणून ही भागवत कथा वारंवार ऐका, याने होईल काय, मन परिवर्तन होईल. आणि परमार्थामध्ये मन परिवर्तन महत्वाचे. परमार्थामध्ये कृती तुम्ही काय करताय, कृतीला महत्व नाही, इथं वृत्तीलाच महत्व. कृतीला महत्व नाहीये, कृती ही पेक्षा त्याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागचा भाव, त्याच्या मागची वृत्ती फार महत्वाची. सहज कुठल्याही वेशात साधू येतो जवळ, पण आपल्याला लक्षात येत नाही, पण तो साधू सुद्धा आपलं साधुत्व लपवत असतो. म्हणून परमार्थ मनस्थिती, ही मनस्थिती तयार होते या कथांमध्ये. याच्या करता ही कथा आहे. या कथेचं बरंचसं महात्म्य आपण काल ऐकलेलं आहे. आपण काल नैमिषारण्यातही जाऊन पोहोचलेलो होतो. शौनकादी ऋषी आपण बघितलेले आहे, आणि त्यातील जे शौनक ऋषी आहे, त्या शौनक ऋषींनी आज सूत महर्षींना काही प्रश्न विचारले. त्या पहिला प्रश्न विचारला, महाराजजी कृपा करून आम्हाला सांगा की या मनुष्य देहाचं कल्याण, या मनुष्य जीवनाचं कल्याण नेमकं काय आहे, काय श्रेष्ठत्व आहे, मनुष्य जीवनाचं कल्याण कसं होईल. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की सर्व शास्त्रांचं सार काय आहे. तिसरा प्रश्न, भगवान परमात्मा अवतार का घेतो. चौथा प्रश्न, भगवंताचे अवतार किती आहेत. पाचवा प्रश्न, भगवंताचं श्रेष्ठ कर्म कोणतं. आणि सहावा प्रश्न आहे, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले त्यावेळेस धर्म कुणाच्या आश्रयाला गेले. सहा प्रश्न विचारलेले आहे. या सहा प्रश्नांच्या उत्तरामध्ये संपूर्ण भागवताचं चिंतन येतो. मग सूत महर्षींनी काय केलं, या सहाही प्रश्नांची उत्तरं देण्या अगोदर म्हटले, मला मंगलाचरण करावे लागेल. आणि म्हणून स्वतःच्या गुरूंचं स्तवन शुकदेव, या शुकदेवांचं स्मरण सूत महर्षी करताय. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायणो विरह कातर आजुहाव पुत्रे सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. यं प्रव्रजन्त मनुपेतमपेत कृत्यं. शुकदेवांचं स्मरण सांगितलं. हे बघा, अगोदर मी माझ्या गुरुजींना प्रणाम करतो. कोण तुमचे गुरुजी? ते माझे गुरुजी सामान्य नाही. माझे गुरुजी ते आहेत जे आईच्या गर्भातून जन्माला आलेत आणि लगेच पळत सुटले. त्याचं वर्णन आमचे संत महात्मे फार गोड करतात. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी बिहाले, ते 12 वर्ष लपाले गे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गेले. माझे गुरु ते आहेत जे या मृत्यू लोकात येतात सावध झाले. आपण जाण्याची वेळ येते तरी सावध होत. शुकदेव म्हणजे सामान्य नाही. काय अधिकार आहे महाराज शुकदेवांचा? शुकदेवांचा अधिकार इतका आहे की विश्व माऊली ज्ञानोबरायांनी शुकदेवांच्या वैराग्याचं वर्णन करावं. सामान्य नाही बरं का. मुळात माऊलींच धगधगत वैराग्य आहे. पहिलवानाचं वर्णन जर पहिलवानाने केलं तरच खरं मानायचं. काळी पहिलवानाने जर पहिलवानाचं वर्णन केलं तर त्यात काही उपयोग नाही. ज्याला वैराग्य काय हे कळतंय त्यानेच त्या वैराग्याचं वर्णन करावं,
आहे अरे विषय जिनोनी जन्मले जे शुकादी कदा दुले ते विषयाची वाणीता जाले भाट ययाचे विषयांनीच यांचं वर्णन करावं म्हणून अशा शुकदेवांना मी वंदन केलंय. आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तर सांगतो म्हणून त्या प्रश्नांची उत्तर आपणही बघू. 2 मिनिटं संकीर्तन करूया. श्री राधे गोविंदा श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. कानात भरून घ्या आणि
जीवनात ते वाक्य कायम लक्षात ठेवा. मनुष्य जन्मामध्ये अंतकरणामध्ये अकारण भक्ती निर्माण होणं हे मनुष्याचं श्रेष्ठ कल्याण आहे. एवढं झालं की समजायचं संपलं, आता काही राहिलं नाही, आता कल्याण व्हायचं काही राहिलं. मग का हो आमच्या अंतकरणात अकारण भक्ती नाही का? भक्ती नाही का? भक्ती आहे पण अकारण नाही, त्याला काहीतरी कारण आहे. प्रत्येकाच्या भक्तीचे कारण प्रत्येकाचं वेगवेगळे. आम्ही भक्ती करतोय का? आमची परंपरा आहे. आम्ही भक्ती करतोय का? घरातलं कुणीतरी करत होत. आम्ही भक्ती करतोय, जग करताय म्हणून. आम्ही भक्ती करतोय, कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून. आम्ही भक्ती करतोय, त्याच्याकडून काहीतरी पाहिजे म्हणून. आम्ही भक्ती करतोय वाटुळं होऊ नये म्हणून. काही लोकांना भीती वाटते देवाची. लोक बाबा चालता चालता दर्शन नाही घेतलं, पुढे काही झालं तर काय करायचं? कशाला घाबरतात लोक? अरे देव घाबरायची नाही, देव प्रेम करायची गोष्ट आहे. लेकरू आईला घाबरत का? लेकरू आईला घाबरत का? नाही, त्या आईला जीव लावत, आई त्याला जीव लावत. तसं वागायचंच नाही की देवाला घाबरावं लागेल. देव घाबरण्याची गोष्ट नाही. देव काय भूत आहे का त्याला घाबरायचं? लोक देवाला घाबरून भक्ती करतात. देवाला ती भक्ती आवडतच नाही. तुम्ही जर स्मशान भूमीपासून चालताना जपमाळ बाहेर काढत असाल, नाही जप केला तरी चालेल. इथं सूत महर्षी वर्णन करतायत, भक्ती आपण सगळेच करतोय पण त्या भक्तीला कारण आहे. ज्या दिवशी कारणच उरणार नाही, एखादा तुम्हाला म्हणेल का भजन करतात, कारणच नाही सांगायला. आणि स्वतःला सुद्धा कळू नये की आपण कधी भजन सुरू केलंय, आणि आपल्याकडून ते मुखात कसं आलंय, आणि ते कुठे संपलंय, ते किती वेळ झालाय. आज आपल्याला कळतोय, वेळ कळतोय अजून भजनाचा. आज खूप भजन झालं बरं का? हे ज्या दिवशी कळणार नाही की आप किती भजन केलं, त्या दिवशी समजायचं कल्याण झालं. आम्हाला टाइम कळतोय अजून. आम्ही अजून देह भानावर आहोत. ज्या दिवशी भान हरपेल, मला सांगा, नोटा मोजताना टाइम कळतो का? प्रामाणिक उत्तर द्यायचं. भेटले समजा, लागली तुमची 1 लाखाची लॉटरी, लागावी अशी माझी इच्छा आहे, कुणाचंही कल्याण व्हावं असो. लागली 1 लाखाची तुमची लॉटरी, 1 कोटीची लागली, सगळे बंडल घरी आले आणि रात्रीतून ते मोजायचे, आणि एखादा लई झोप येते, आता काय मोजाय, असं होईल का? मोजायमध्ये रात्र कुठं संपून जाईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. कारण प्रेम पैशावर आपलं आहे. काय कारण आहे पैशावर प्रेम करायचं? पण आहे, कुणीही पैशावर प्रेम करत. जसं अकारण या संसारात आपण गुंतलोय, तसं अकारण देवात ज्या दिवशी गुंतू, समजायचं कल्याण झालं. हे पहिला प्रश्नाचं उत्तर. इथपर्यंत अवस्था निर्माण व्हावी. आज आम्हाला आठा आषाढी कृष्ण म्हणावं लागतं. ज्या दिवशी इच्छा नाही पण मुखात कृष्ण आल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झालं. तुकोबाईंची अवस्था काय आहे? माझी मज झाली अनावर माझ्या.
जन्माला आल्याचं सार्थक कशात असेल तर या प्रमाणात आहे. ऋषी भक्त जना, भक्त हा शब्दही जवळचाच आहे पण त्याच्याही पुढे एक शब्द लावला आपुल्या. आपलेपणा ज्याच्याबद्दल आहे भगवंत त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड करत नाही. भक्तावर संकट आलं की देव स्वतः धावून जातात, दुसऱ्याला पाठवत. आज आपण जी मंदिरं बघितली त्याच्यामध्ये प्रभू नित्यानंदांचं दर्शन आपल्याला झालं आणि चैतन्य महाप्रभूंचंही दर्शन एक ठिकाणी. दोन मूर्त्या होत्या बघा, मधी कृष्ण होते भगवान परमात्मा गिरीधारी म्हणून, एका बाजूला नित्यानंद आणि एका बाजूला चैतन्य महाप्रभू. हे जे होते महाराज यांच्याही काळामध्ये ज्यावेळेस एका भक्तावरती, चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वतः साक्षात भगवान आहे, एका भक्तावरती संकट आलं, भगवान परमात्मा स्वतः धावत गेले, दुसऱ्यांना पाठवलं. ज्यावेळी भगवंताच्या पाठीवरती ते वळ बघितले मग काय, देव धावत जातात मागचा पुढचा विचार करत. सगळ्यांनी ऐकलेलं असेल पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्या करता ओघा लावणं म्हणून सांगते. एक दिवस अकबर राजाने बिरबलाला प्रश्न केला, बिरबलजी की तुमच्याकडे कायम उत्सव असतात, काय म्हणे गोकुळाष्टमी आले देव खाली, रामनवमी आले देव खाली, लगेच पाळणा देवाचा जन्म झाला, वैकुंठ सोडलं देव आले धरा तलाव, काय वामन जयंती आहेच, अनेक उत्सव होतात देव अनेक वेळा खाली येतात, असा कसा तुमचा देव. पहिल्यापासून यांनी आपल्या बाबतीत कायम कमीपणा समजलेला आहे. आज एक इतिहास ऐकला मनाला अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. एवढं सुंदर ते रंगनाथ महाराजांचं मंदिर, एवढं छान भगवंताचं मंदिर, सात मजली मंदिर होत, 50 किलो तुपाचा दिवा तिथं लागायचा पण नाही बघवला. आता तरी सावध व्हा, सावध होई बापा काळ लागला बापा. आज सावध होण्याची गरज आहे. खरंच तिलक लावून आयुष्यभर घ्यायचा असेल तर सावध व्हा, अंगावर भगवं घालायचं असेल तर सावध व्हा, देवघरात देव ठेवायचा असतील तर सावध व्हा, आणि स्वाभिमानाने जगायचा असेल तर सावध व्हा. अन्यथा चाकरी केल्याशिवाय पर्याय नाही, बंदी लागेल. कायद्याने गुन्हा, गंध लावणं कायद्याने गुन्हा, भजन करणं कायद्याने गुन्हा, तीर्थयात्रेला जाणं कायद्याने गुन्हा, असं होऊ नये याच्या आत सावध व्हा. आपल्या मुलांना शिकवा धर्म काय आहे, हिंदू धर्माचा स्वाभिमान जागृत करा, याची गरज आहे. मुलांना फक्त कॉलेजची आणि शाळेची पुस्तकं शिकवू नका, शाळेत शिकवत नसतील तर घरात त्यांना गीता शिकवा, घरात ज्ञानेश्वरी उघडायला लावा, घरात त्यांना आपले स्तोत्र म्हणायला लावा, त्याचं महत्व सांगा. आपले पूर्वज खरंच खंबीर होते की त्यांनी ते सहन करून सुद्धा टिकवलंय आतापर्यंत, आता याच्या पुढची आपली जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून तेव्हापासून हे चालू आहे. आता खरंच सावध होण्याची गरज आहे, तळमळ आहे, प्रत्येकाने थोडासा सूक्ष्म विचार करा. अकबर राजा त्याला काय हिंदू धर्मातील देवाचं महाराज तेवढं कोड कौतुक, त्याने सहज बिरबला विचारलं काय तुमचा देव आहे, एवढा मोठा देव आणि 50 टाइम खाली येतोय, त्याच्याकडे नोकर नाही का, जरी एखादा राक्षस जन्माला आला त्याने नोकर पाठवायचा, राक्षस मारायचा, स्वतः कशाला यायचं. त्यावेळेस बिरबल हुशार होता, ब्राह्मण होता, हुशार असल्यामुळे बिरबलाने काय केलं, म्हटले महाराज तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देतो, मला फक्त एक दिवस द्या. दुसऱ्या दिवशी राजे साहेबांना सांगितलं महाराज आपल्याला जरा नदी पलीकडे असणाऱ्या बगीच्यामध्ये फिरायला जायचं, आपला राजकुमारही बरोबर घ्या, ठीक आहे, अजून काही सेवक घ्या, ठीक आहे, मग दोन नौका, ठीक आहे, एका नौकेत बिरबल आहे, एका नौकेत राजा आहे, आणि राजा बरोबर या ठिकाणी त्याचे सैन्य आहे, बिरबलाने मात्र त्याच्या मुलाला इकडे ह्या नौकेत घेतलेला आहे, आणि नौका दोन्ही मध्यंतरी आल्या पाण्याच्या नदीच्या, आणि अगदी मध्यावर आल्यानंतर बिरबलाने राजाच्या मुलासारखाच दिसणारा एक पुतळा नदीमध्ये फेकून दिला. राजाने लांबून बघितलं, राजाला वाटलं माझा मुलगा पडला पाण्यात, राजाने तात्काळ उडी मारली, काही मागचा पुढचा विचार केला नाही, पण उडी मारली तो पुतळा उचलला आखा कापसाचा. राजा इतका राग आला, बिरबल ही काही चेष्टा करण्याची गोष्ट आहे, अरे माझा मुलगा आहे तो राजपुत्र आहे आणि तू अशी चेष्टा करतो. बिरबल म्हटले महाराज माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले काय, तुमचा मुलगा पडला म्हणे हो, तुम्ही बघ
बघितलं म्हणे मोघा भरले हो मग तुमच्या आसपास नोकर होते ना पाठवायचं ना त्यांना माझा मुलगा पडलाय जरा उचलून आणा का पाठवलं नाही एवढे नोकर तरी स्वतः उडी मारली म्हटले दुसरं काही काम असत तर मी नोकर नक्की पाठवले असते पण प्रश्न माझ्या मुलाचा होता कुणाचा होता माझ्या तसं प्रश्न ज्यावेळेस माझा भक्ताचा असतो त्यावेळेस दुसरे चालत नाही स्वतःलाच देवाला धरवत देवा नाही देवाला धीर नाही देवाला असाही म्हणता म्हणतात देव धावत येतात म्हणून देव अवतार येतो हे प्रश्नाचं उत्तर अर्थात थोडक्यात म्हटलं तर देवाचं भक्तावर नितांत प्रेम आहे म्हणून देव अवतार घेतो बरं किती अवतार घेतो त्याची काही संख्या आहे का महाराज काही संख्या नाही अनंत अवतार घेशी भक्ताकार Thank you.
श्रवण मात्रेण हरि चित्तं समाश्रये सदा सेवन करण्यासारखी ही कथा आहे.
सदा सदा या शब्दाला महत्व आहे, सतत। आता ह्या वर्षी कथा ऐकली, आता ह्या वर्षात नाही ऐकली तरी चालेल असं म्हणायचं, उद्याच लगेच कथा दुसरी ऐकायला भेटली तरी ऐकायची। ही कथा संपली दुसऱ्या दिवशी कुठेतरी कथा आहे तरी वाटलं पाहिजे, चला कथा ऐकायला जाऊ, हे कथेचं प्रेम। म्हणून सदा सेव्या हे महाराज सांगतच होते महाराज, तोपर्यंत तिकडं भक्ती देवीचे ते ज्ञान वैराग्य ते शुद्धीवरती अगदी चैतन्य त्यांच्यामध्ये आलं आणि तेही डोलत कथेमध्ये आले आणि भक्ती देवी सुद्धा नृत्य करू लागली। श्री कृष्ण सूचना आली की कथा आटोपती घ्या।
आता मोह आवरत नाही आणि जबाबदारी आहे मोठी आहे, कारण कालही महात्म्य संपलं नाही, आजही महात्म्य संपत नाही आहे. वडिलांनाही उपदेश सुंदर असा गोकर्ण महाराजांनी केलेला आहे. धुंद कारणी जगातली सगळी पाप केली, घरामध्ये पाच प्रकारच्या वेश्या आणल्या, त्यांना धन पुरवलं, घरातलं संपलं म्हणून राजदरबारी चोरी केली, तेही त्यांना दिलं. त्यांनी विचार केला याची चोरी पकडली तर आपणही जाऊ, म्हणून त्या धुंदकारीच्या मुखामध्ये जळते निखारे टाकून त्याला मारून टाकण्यात आलं. त्याला प्रेत योनी प्राप्त झाली आणि त्याच वाड्यामध्ये त्याचा आत्मा फिरू लागला. गोकर्ण महाराज म्हणजे गाईच्या उदरातून जन्माला त्यांचाच भाऊ. तो ज्यावेळेस आला त्यावेळेस घरामध्ये काहीतरी विचित्र आवाज येत आहे, म्हणून अभिमंत्रित ज्याला त्या प्रक्षेप केला त्या आत्म्याला बोलतं केलं, कोण आहे? सांगितलं मी तुझा भाऊ धुंदकारी, आयुष्यभर नको ती पाप केली, त्याची शिक्षा म्हणून मला ही प्रेत योनी प्राप्त झाली, मला मोक्ष मिळत नाही, मी भटकतोय, काहीतरी माझ्यासाठी कर. गोकर्ण म्हणे अरे बाबा तू गेल्याची बातमी कळाली आणि मी गयेला श्राद्ध करून आलो. कुठं? गयेला श्राद्ध करून आलो. आपण म्हणतो ना गयेला श्राद्ध केल्यावर मुक्ती मिळते, पण कधी जीवनही चांगलं पाहिजे. मन संकल्पाची बापे आपण म्हटलो ना गयेला करा नाही तर प्रयेला करा, उपयोग नाही. त्यावेळेस तो पापी आत्मा स्वतः सांगतो गया श्राद्धम शते नापी मुक्तीर्वेण भविष्यती. अरे एकदा नाही 100 वेळा गयेला श्राद्ध केलं तरी मला मुक्ती मिळणार नाही, काहीतरी चांगलं कर. आता काय करावं? सूर्यनारायणला विचारलं. सूर्यनारायणाने सांगितलं की मी माझ्या डोळ्यांनी याची पाप पाहिली आहे, म्हणून मीच सांगतो की याला श्रीमद भागवताशिवाय पर्याय नाही. म्हणून 7 दिवस श्रीमद भागवत यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून धुंदकारीलाही मोक्ष मिळाला, पुनश्चेकदा नियोजन केलं आणि सगळ्यांनाही मोक्ष मिळाला, सगळेजण वैकुंठाला प्राप्त झाले. आता बरेच जण एक प्रश्न इथं विचारू शकतात, काही विचारता सुद्धा आमच्यापर्यंत येतात का हो. आम्ही खूप वेळा ऐकलंय की 7 दिवस कथा सांगितली किंवा ऐकली की मोक्ष मिळतो, धुंदकारीला मिळाला, परीक्षितीला मिळाला, अमक्याला मिळाला, वगैरे वगैरे. आम्ही तर 70 वेळा कथा ऐकली पण अजून काही मोक्ष मिळाला नाही. एक महिला भाविक होती बिचारी, ती एका कथाकारांकडे आली, म्हटली महाराजजी अहो 40 वेळा कथा ऐकली मोक्षच मिळाला. महाराजांनी गोड उत्तर दिलं, ज्या दिवशी तुझ्या अंतकरणातून तो 40 आकडा निघून जाईल त्या दिवशी मोक्ष मिळेल. आपण तेही मोजतो महाराज किती वेळा कथा ऐकली. कोणी म्हणतं विमान घ्यायला येतं अजून कसं आलं नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, एकदम प्रामाणिक उत्तर द्यायचं, खोटं उत्तर द्यायचं नाही. आपण वृंदावनात आहोत, समजा समजा येणार नाही मला माहित आहे, समजा आता ही आपली कथा इथं संपली 7व्या दिवशी, 8व्या दिवशी गेटवर विमान आलंच, तुमच्यापैकी कोण कोण बसेल तेवढ्यांची यादी आमच्याकडे द्या. नातू घरी आहे वाट बघत असेल, शेतात आमकामक लावलंय ते आता पीक चांगलं आला असेल वगैरे, किती कारण आहे महाराज. अर्थात विमान येत नाही हा प्रश्न आपण करतो, पण आल्यावर बसण्याची तयारी झाली नाही म्हणून येत नाही. ज्या दिवशी तयारी होईल त्या दिवशी आल्याशिवाय राहणार. ही भागवत कथा कुठपर्यंत ऐकायची? त्या विमानात बसण्याची तयारी होईपर्यंत ऐकायची. तुकोबारांसारखं महाराज निघता आलं पाहिजे. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्या, ही अवस्था होण्यासाठी श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून असंही श्रीमद भागवत पुनश्च एकदा नव्याने आपण उद्या श्रवण करणार आहोत. आजच्या सत्राला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. सुंदर अशी आरती होईल आपण सगळे आज प्रेम गोपाल राधावल
Oh,
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय